मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनल वर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राज्यातील सर्वच विभागांना रिक्त पदांचे ग्रहण लागलेले आहे, परंतु हे ग्रहण आता एप्रिल नंतर सुटणार आहे। रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आलेली आहे आणि मेगा भरती होणार आहे राज्यामध्ये। तीन टप्प्यामध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार आहे, घेऊया सविस्तर जाणून। राज्यात तब्बल 50,000 जागांची मेगा भरती होणार आहे। रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आलेली आहे आणि एप्रिल नंतर तीन टप्प्यांमध्ये राबविली जाणार आहे प्रक्रिया। राज्याच्या महत्त्वपूर्ण विभागामधील रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अडचणीसुद्धा निर्माण होत आहेत आणि त्यामुळेच एप्रिलनंतर राज्यात तीन टप्प्यात 50,000 पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे। त्यामध्ये जलसंपदा विभागातील 14,000, गृह विभागातील 12,500 पदांचा समावेश असणार आहे। जलसंपदा, ग्रामविकास, गृह, आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन, अन्नधान्य वितरण, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, मराठी भाषा विभाग यासह अन्य 42 विभागांमध्ये तब्बल 3 लाखांपर्यंत पदे रिक्त झालेली आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 70,000 पदांची मेगा भरती होईल अशी घोषणा करण्यात आली होती, परंतु रिक्त पदांची भरती होऊ शकली नाही। दुसरीकडे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काही महिन्यातच कोरोनाचे संकट आले आणि मेगा भरतीचा विषयसुद्धा मागे पडला। आता कोरोनाची स्थिती सावरली असून राज्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली आहे। दुसरीकडे राज्यातील शासकीय विभागामधील रिक्त पदांची वाढलेली संख्या आणि शासकीय योजनांपासून दूर राहिलेले लाभार्थी या पार्श्वभूमीवर आता टप्प्याटप्प्याने रिक्त पदे भरण्याचे नियोजन शासकीय पातळीवर सुरू झाले आहे। आरक्षण पडताळणीनंतर वित्त विभागाच्या मान्यतेने ही पदे भरली जाणार आहेत। राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली असून त्यांना या भरतीच्या निमित्ताने शासकीय सेवेत संधी देण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे। तीन टप्प्यात होणाऱ्या या भरती प्रक्रियेत पहिल्यांदा गृह व आरोग्य व सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर शालेय शिक्षण, ग्रामविकास, जलसंपदा व कृषी विभागातील पदांची भरती होणार आहे। शेवटच्या टप्प्यात गरजेनुसार विभागातील पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। कोणत्या विभागात किती पदांची भरती होणार आहे घेऊया एका आलेखाच्या माध्यमातून जाणून। जलसंपदा 14,000 पदे, गृह 12,500, ग्रामविकास 6,500, आरोग्य 5,000, कृषी आणि पशुसंवर्धन 4,300, शालेय शिक्षण 8,000। मित्रांनो, या ठिकाणी देण्यात आलेली शालेय शिक्षण विभागामधील 8,000 पदे ही शिक्षकांची नसणार आहेत। शिक्षकांची पदे ही वेगळी भरण्यात येणार आहेत। शालेय शिक्षण विभागामध्ये सुद्धा रिक्त पदांची संख्या खूप मोठी आहे आणि ही पदे अगोदर भरण्यात येणार आहेत किंवा शिक्षक भरतीच्या बरोबर सुद्धा भरली जाऊ शकतात, परंतु शिक्षक भरतीचा आकडा हा 8,000 निश्चितच मोठा असणार आहे। जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचं मत यासंदर्भात काय आहे? जलसंपदा विभागातील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत। रिक्त पदांच्या भरतीचे नियोजन सुरू असून 3 महिन्यात जलसंपदा विभागातील 14,000 पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे, जेणेकरून प्रलंबित व प्रस्तावित कामांना गती येणार आहे। सुशिक्षित बेरोजगारांना अशी आश्वासने आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात मिळालेली आहेत, परंतु आजपर्यंत ती पूर्ण झालेली नाही आहेत, परंतु आता ती पूर्ण होणार आहेत का? या संदर्भात आपल्याला सुद्धा काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। सोबतच चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।